लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। निसर्गरम्य वातावरण, पुणे, मुंबई, सुरत यांसारख्या मोठ्या शहरांशी सहजतेनं असणारी कनेक्टिव्हिटी, धार्मिक वातावरण आणि उत्तम हवा यामुळे साहजिकच नाशिककडे पर्यटकांबरोबरच भाविकांचा ओढा हा अधिक वाढू लागलेला आहे। गेल्या काही वर्षांपासून नाशिक हे विस्तारत चाललेलं आहे, मानवी वसाहती वाढू लागलेल्या आहेत, त्यामुळे खाद्य संस्कृती देखील चौफेर वाढताना दिसते। नाशिक शहरातील उत्तम निसर्गरम्य वातावरणात हॉटेल ब्लू ओशियनची निर्मिती करण्यात आलेली आहे। जाधव कुटुंबांनी हॉटेल ब्लू ओशियनच्या माध्यमातून व्यावसायिक क्षेत्रात पाऊल टाकलेले असून लष्करी पार्श्वभूमी असलेल्या जाधव कुटुंबांनी प्रजासत्ताक दिनाचा शुभमुहूर्त साधत या हॉटेलचा शुभारंभ भव्य स्वरूपात केलेला आहे। हॉटेलचे संचालक ओम प्रकाश नानाजी जाधव यांच्या मातोश्री रेणुका जाधव यांच्या हस्ते फित कापत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज अहिरे, माजी महापौर दशरथ पाटील, शिवसेना गटनेते विलास शिंदे, यशवंतराव विद्यापीठाचे कुलगुरू सोनवणे, माजी सरपंच पी के जाधव, शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब लांबे यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करत फित कापत हा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला। यावेळी जाधव कुटुंबांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच गौतम बुद्ध यांची प्रार्थना करत बुद्ध वंदना करण्यात आली। दरम्यान यावेळी आमदार सरोज अहिरे यांच्या बरोबरच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजय सोनवणे, माजी महापौर दशरथ पाटील यांनी जाधव कुटुंबांच्या या नवीन व्यावसायिक पदार्पणाचे कौतुक करत त्यांना पुढील व्यावसायिक भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या। आज 26 जानेवारीच्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये तिरंगामय वातावरण झालेलं आहे आणि त्यात ज्यांनी देशाची सेवा केली असे आदरणीय नानासाहेब जाधव यांचे, मेजर नानासाहेब जाधव यांचे चिरंजीव ओमप्रकाशजी जाधव यांनी गोवर्धन ह्या माझ्या मतदारसंघातल्या गावामध्ये अतिशय सुंदर असं ब्ल्यू ओशन म्हणून हे रेस्टॉरंट असेल किंवा बँक्वेट हॉल असेल याची सर्व्हिस देण्याचं सुरू केलेलं आहे। म्हणजे वडिलांनी देशाची सेवा केली आणि मुलगा हा समाजाची सेवा एक वेगळ्या पद्धतीने सर्व करतो आहे। खरोखर हे जाधव कुटुंबियांचं खूप मोठं कर्तबगारी आहे, कर्तव्य आहे आणि त्यांचं खूप मोठं योगदान आहे। कारण आज आपण बघतो आहे की अनेक हॉटेल्स हे ह्या परिसरात होत आहेत परंतु अतिशय सुंदर वातावरण आहे, इथे छोट्या मोठ्या पार्ट्या असतील, लग्नकार्य असतील, हे जेव्हा होतं आणि एक चांगल्या माफक दरामध्ये जेव्हा हे सर्व हे बँक्वेट हॉल सर्व जनतेच्या किंवा लोकांच्या सेवेसाठी हजर होईल तर मला असं वाटतं की जाधव कुटुंबीय खूप मनापासून त्यांची आवभगत करेल, त्यांचा पाहुणचार करेल आणि समजा इथे लेकीचं लग्न असेल तर बाहेरून आलेल्या सर्व पाहुण्यांचं ते मनापासून स्वागत करतील आणि चांगली उत्कृष्ट अशी सेवा त्यांना देतील याची मला पूर्ण खात्री आहे। मी माझ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांना त्याचबरोबर शहरातील नागरिकांना नम्रतेचं एक निवेदन करते की आपले एक तरुण बांधवाने, आपण नाही तर म्हणतो की मराठी माणूस हा कधी व्यवसायात येत नाही, धंद्यात येत नाही, परंतु आज माझ्या ओमप्रकाश दादाने जे काही पाऊल उचललेलं आहे त्याला पाठबळ देण्यासाठी ब्ल्यू ओशन ह्या रेस्टॉरंटमध्ये, ह्या रिझॉर्टमध्ये अवश्य यावं, भेट द्यावी, इथल्या जेवणाचा आस्वाद घेऊन जाधव कुटुंबियांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी। मी माझ्या कुटुंबाकडून आमचे माजी महापौर दशरथाप्पा पाटील असतील, बाळासाहेबजी लांबे असतील, आमचे प्रेमभाऊ आहेत, जाधव काका आहेत, आमचे कुलगुरू आहेत सोनोने सर, तसेच सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीने जाधव कुटुंबियांना आणि या ब्ल्यू ओशनला मनपूर्वक शुभेच्छा देते।
धन्यवाद. 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या आजच्या या 26 जानेवारीच्या पवित्र दिनी ओमप्रकाश जाधव यांनी नाशिक शहरातील हॉटेल व्यवसायामधला एक मानाचा तुरा म्हणून ब्ल्यू ओशन हॉटेल या गंगापूर रोडला आज उद्घाटन होत आहे गोवर्धन गावामध्ये. ही एक खूप आनंदाची आजच्या दिवसाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. वैशिवमीच्या अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे वैशिवमीतील पाहुण्यांनाही याचा आस्वाद देण्यासाठी आम्ही अवश्य या ठिकाणी त्यांना घेऊन येत जाऊ. आणि त्याचबरोबरीनं मला अशी आशा आहे की पुढच्या काळामध्ये ब्ल्यू ओशन हा एक गंगापूर रोडचा मोठा ब्रँड असेल. कुणीही म्हणाल कुठे जायचं तर ब्ल्यू ओशनला जायचं. 26 जानेवारी आनंदाचा दिवस आणि आज दिवशी गोवर्धनचे भूमिपुत्र आमचा मेजर जाधव नानाजी मेजरचा मुलगा आमचा ओम प्रकाश जाधव यांनी विद्यापीठच्या बाजूला मोकळ्या अशा सुटसुटीत जागेला जागेवरती कॅनलच्या लगत ब्ल्यू कॅन म्हणून जे चांगलं हॉटेल नाशिक शहरांचे खवायांसाठी आज खुलं केलेलं आहे. मी मनापासून खूप खूप नाशिकवासियांच्या वतीने त्याला धन्यवाद देतो. आज या ठिकाणी कुलगुरू आहे, आमदार सरोज आहिरे आहे, पी के जाधव आहे, बाळा लांबे आहे आणि सर्वांनी त्याला खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहे. आजपासून भरघोस असं ह्या ठिकाणी ग्राहक येईल आणि रुचकर असं जेवण आमचा जाधव देणार आहे. तर नाशिकवासियांनी ग्रामीणवासियांनी सगळ्यांनी येऊन इथे स्वाद घ्यावा आणि आमच्या तरुण रोजगार ज्यांनी जो रोजगार स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी निर्माण केलेला आहे सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. हॉटेल ब्लू ओशन मध्ये प्युअर व्हेज पदार्थ असल्यानं सर्व व्हेज खवायांना महाराष्ट्रीयन पदार्थांची असल चव चाखण्यास मिळणार आहे. तसेच या ठिकाणी शुभ करण्यासाठी बँक्वेट हॉल देखील बांधण्यात आलेला आहे. हॉटेल ब्लू ओशनच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ग्रामसेवक खैरनार, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गाडे, गोविंद बेनकुळे, सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव, रमेश ताजो, पंढरीनाथ पवार, रावसाहेब जेजुरकर, पंकज काळे, प्रवीण जाधव, विक्रम गुंजाळ, नितीन पुरकर आदींची खास उपस्थिती होती. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर मोहिते, योगेश आहेर यांनी अथक परिश्रम घेतले. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.